नमस्कार मी डॉक्टर उर्जिता कुलकर्णी आपल्याकडे एक प्रश्न आला आहे आणि मला असं वाटतं की अनेक जणांना तो पडलेला प्रश्न आहे तर मी तो तुम्हाला वाचून दाखवते आणि मग त्याच्या पुढचं सांगते की त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या लिंगाच्या पुढच्या भागाला ज्याला हेड ऑफ द पेनस असं म्हटलं जातं तर तिथे कायम इन्फेक्शन असतं तिथे ना सूज आल्यासारखे वाटते तर याच्यावरती उपाय काय पहिल्यांदा आपण हे समजून घेऊयात हो की हे म्हणजे काय असतं आता लिंगाला इन्फेक्शन अनेक प्रकारे होऊ शकतं त्यापैकी एक महत्त्वाचं इन्फेक्शन ज्याविषयी आपण आज या व्हिडिओमध्ये बघूया आणि ते इन्फेक्शन म्हणजे बॅलेनायटिस सो बॅलेनायटिस म्हणजे काय तर पुरुषांच्या लिंगामध्ये ज्याला हेड ऑफ द पिनस असं म्हटलं जातं पुढचा जो भाग असतो त्या भागाला फोरस्किन जी पुढची त्वचा आहे लिंगाच्या समोरची जी त्वचा असते जी सेक्स करताना मागे खेचली जाते त्या त्वचेच्या ती जिथे अटॅच्ड असते तर तो जो पुढचा जो भाग आहे त्या भागाला जर इन्फेक्शन झालं असेल तिथे सूज जाणवत असेल सातत्याने तिथे काहीतरी जळजळ झाल्याची भावना आहे किंवा तिथे तुम्हाला पेन जाणवतोय त्रास जाणवतोय आणि असं जाणवतंय की काहीतरी ॲबनॉर्मल झालंय तर ते बघणं गरजेचं असतं तर त्या इन्फेक्शनला बॅलेनायटिस असं म्हणतात हा बॅलेनायटिस आता कुणाकुणामध्ये होतो तर तीन प्रकारचे बॅलेनायटिस आहे मुख्यत्वे त्यापैकी एक जो आहे तो मिडल एज लोकांमध्ये होतो साधारणतः म्हणजे तिशीपासून पुढे असं गृहित धरूया आपण की जो खूप जास्त कॉमन आहे स्पेशली भारतात तर तो खूप जास्त कॉमन आहे त्याचं कारण असं आहे की आपल्याकडे असणारे हायजीनचे स्टँडर्ड्स आणि त्यामध्ये जर ते कमी असतील खूप स्वच्छता शरीराची ठेवली जात नसेल तर त्यातून ते इन्फेक्शन होण्याची शक्यता असते दुसरं यामध्ये महत्त्वाचं कारण असं आहे किंवा हा आणखीन कोणाला होऊ शकतो प्रिडॉमिनंटली तर जे अनसरकम साईज अस ज्यांचा आहे म्हणजे अनेकदा काय असतं की लिंगाच्या समोरची त्वचा जी आहे ती इतकी टाईट असते की त्याच्यामुळे संबंध ठेवणं शक्य होत नाही जी एक वेगळी कंडिशन असते फायमोसिस यावरती आपला एक व्हिडिओ आहे तो जरूर बघा फायमोसिस आणि वरती तर अशी जर कंडिशन असेल तर ती त्वचा तिथे टाईट राहिल्यामुळे त्याचा जो आतला भाग आहे तिथे कायम एक ओल्सरपणा राहतो किंवा इन्फेक्शन वाढण्याचे चान्सेस राहतात म्हणून अशा लोकांना तो जास्त प्रमाणात होतो जे सरकम साईज पिनस ज्या पुरुषांमध्ये आहे ज्यांचं ऑपरेशन झालेलं आहे फोरस्किन पुढची त्वचा काढलेली आहे अशा पुरुषांमध्ये बॅलेनायटीस फार कमी प्रमाणात दिसतो दुसरा जो प्रकार आहे बॅलनायटिसचा तो एका विशिष्ट प्रकारच्या अथरायटिस म्हणजे संधिवातामुळे होतो की त्याची एक विशिष्ट रिॲक्शन होते आणि ती रिॲक्शन जशी शरीरात इतरत्र होते एका इन्फेक्शनमुळे ओरिजिनेट झालेला तो अथरायटिस असतो तशीच ती रिॲक्शन लिंगाकडे लिंगाच्या हेडकडे होते आणि तिसरा जो बॅलनायटिसचा प्रकार आहे तो साठीपासून पुढचे जे पुरुष आहेत त्यांच्यामध्ये मुख्यत्वे जाणवतो जो मी दुसरा प्रकार सांगितला त्यामध्ये लिंगाला जे त्वचा तिथली जी पुढची आहे ती म्हणजे हेड जो भाग आहे तिथे लालसरपणा असतो चट्टे असतात तसं या तिसऱ्या भागामध्ये अक्षरशः खवले झाल्यासारखे असतात वॉट्स ज्याला आम्ही म्हणतो स्केली वॉट्स तर तसा तो प्रकार असतो आणि तो, तो साठीच्या पुढे जास्त पुरुषांना तो जाणवतो तर आता सिमटम्स सिमटम्स म्हणजे याची लक्षणं काय असतात किंवा तुम्हाला कसं कळेल तुम्ही कसं ओळखाल मला झाला आहे किंवा नाही तर महत्वाचं म्हणजे एक लालसरपणा सतत मगाशी म्हटलं तसं एक इरिटेशन जळजळ जाणवणं किंवा तिथे दुखतंय असं वाटणं लघवी करताना तिथे दुखणं किंवा जेव्हा संबंध येतात तेव्हा संबंध ठेवताना सुद्धा अगदी टोकाशी दुखणं किंवा जेव्हा वीर बाहेर येतं तेव्हा वीर बाहेर येत असताना सुद्धा त्रास जाणवणं कारण युरेथ्रास जो त्याचे ओपनिंग जे असतं लघवीच्या मार्गाचं आणि सिबेन बाहेर येण्याचं तिथे हा त्रास थोडासा जा जाणवणं दुखणं ह्या सगळ्यातनं आणि हे सतत हे हे आहे हे लक्षात आलं किंवा हे काही कालावधीसाठी आहे हे लक्षात आलं की तो बॅलनायटिस असू शकतो पण हा हा तुम्ही स्वत घरी डायग्नोज करण्याऐवजी जेव्हा केव्हा तुम्हाला असे सिमटम्स जाणवतील की लालसर आहे किंवा तिथे चट्टे आलेत किंवा तिथे काहीतरी खवले जाणवत आहेत किंवा त्यातनं दुर्गंधी येते किंवा काही स्त्राव जमलाय लिंगाच्या समोरच्या त्वचेच्या खाली एक विशिष्ट प्रकारचा स्त्राव जमलाय किंवा लिंगाच्या समोरची त्वचा अचानकपणे खूप टाईट झाली आणि ती मागे जात नाही जी पूर्वी सरकत होती तर अशा वेळेस तुम्ही तज्ज्ञांना जाऊन भेटणं त्यांना ते दाखवणं आणि त्यांच्याकडून हे डायग्नोस करून घेणं अत्यंत आवश्यक आहे कारण याच्यावरती औषधोपचार करायलाच लागतात कुठल्याही घरगुती उपायांनी बॅलनायटिस बरा होत नाही तर त्यासाठी विशिष्ट प्रकारचे औषधोपचार घेणं गरजेचं असतं यासाठी कुठलेही ओव्हर द काउंटर ट्रीटमेंट्स म्हणजे लोशन्स जेली क्रीम लिंगाला लावून तात्पुरत्या तात्पुरत्या उपायांनी हा बरा होईल असं अजिबातच करू नका ताबडतोब तज्ज्ञांचा सल्ला घ्या कारण जर हा हे इन्फेक्शन इथल्या इथे नाही थांबलं तर ते संपूर्ण लिंगाकडे जाऊ शकतं आणि मग त्याचा परिणाम नक्कीच संबंधांवरती होतो मग आता ही ही इतकी जर त्याची लक्षणं असतील तर याच्यामध्ये आता असं म्हणूयात आत की याची कारणं काय काय असू शकतात तर कारणांमध्ये महत्त्वाचं हे खरं तर एक ईस्टचं इन्फेक्शन असतं की कॅन्डिडियसिस म्हणून एक आजार आहे की जो सेक्शुअली ट्रान्समिटेड डिझिजेस आपण ज्याला म्हणतो की लैंगिक संबंधातनं होणारे जे आजार आहेत त्यापैकी हा एक आजार आहे तर आ, त्या लिंगाच्या त्वचेच्या खाली असणारा जो भाग आहे तिथे इन्फेक्शन सहज अगदी सहजरित्या वाढू शकतं त्याचबरोबर अनेक वेळेला बॅलेनॅटिस हा व्हायरल किंवा बॅक्टेरियल पण असू शकतो म्हणजेच तुम्हाला इतर इन्फेक्शन झालेलं आहे आणि त्याच्यावरचे चा औषधोपचार चालू आहेत पण पन अचानकपणे लिंगाला पण तुम्हाला सूज जाणवती आहे तिथे तुम्हाला इरिटेशन जाणवतं आहे पेन जाणवतंय वेदना आहे काही तुम्हाला क्रिया करता येत नाही तर मात्र ताबडतोब ते निदर्शनास आणणं गरजेचं आहे Uh, आता यातनं महत्त्वाचं असं आहे की आणखीन काय पद्धतीने हा तुमच्यापर्यंत म्हणजे तुमच्या शरीरात येऊ शकतो तर एकतर अनप्रोटेक्टेड सेक्स म्हणजे असुरक्षित लैंगिक संबंध शिवाय केलेले लैंगिक संबंध ज्याच्यामधनं अनेक खरं तर सेक्शुअली ट्रान्समिटेड डिजिजेसचा धोका असतो याच्यामध्ये इन्फेक्शन फक्त तुमच्यापर्यंत येण्याचा धोका असतो हा कंटेजियस नाही आहे पण इतर अनेक इन्फेक्शन सारखं एखादं इन्फेक्शन आलं आणि तिथे जर सूज वाढली तर त्यातून बॅलेनायटीस वाढू शकतो सर्वात महत्वाचं याचं कारण असतं म्हणजे पुअर पर्सनल हायजीन म्हणजे स्वतःची वैयक्तिक स्वच्छता व्यवस्थित न पाळणं हे खर तर सगळ्यात महत्त्वाचं याचं कारण असतं तिसरं कारण म्हणजे जेव्हा प्रत्येक वेळेला वारंवार जेव्हा तुम्ही युरिनेशन करता लघवीला जाता तेव्हा तो पुढचा भाग कोरडा राहतोय की नाही हे बघणं गरजेचं असतं अनेकदा कित्येक पुरुष हे सांगतात जेव्हा मी सिमटम्स घेतो तेव्हा की घाई होते आणि पटकन क्रिया आ, 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 ती क्रिया संपवली जाते लघवी करण्याची आणि त्यामुळे अनेकदा असं होतं की काही अमाऊंट ऑफ युरिन हे तिथे राहिलं जातं साठलं जातं आणि त्यातनं इन्फेक्शन पण वाढू शकतं त्यामुळे ती जागा कोरडी आहे ना हे बघणं अत्यंतिक गरजेचं असतं त्यानंतर अनेकदा आंघोळीच्या बाबतीत म्हणजे आंघोळ करताना जशी इतर सगळ्या भागाची स्वच्छता आपण करतो तशीच लिंगाची स्वच्छता फार महत्वाची याही संदर्भात आपला एक डिटेल्ड व्हिडिओ आहे की लिंगाची स्वच्छता कशी असावी तर तो जरूर बघा त्यात तुम्हाला लक्षात येईल आणि ती जर स्वच्छता तुम्ही वारंवार दैनंदिन करत असाल तर बॅलेनायटिसचा धोका नाही आहे त्याचं कारण असं आहे की लिंगाची स्वच्छता करताना त्याची फोरस्किन मागे घेणं आणि संपूर्ण स्वच्छ पाण्याने ते धुणं गरजेचं असतं अनेकांना काही सोप्स असतात किंवा काही लोशन्स असतात की जे खूप जास्त रासायनिक असतात सो so, त्याच्या त्याची रिॲक्शन होऊनसुद्धा सेन्सिटिव्ह स्किन असेल तर त्याची रिॲक्शन होऊनसुद्धा बॅलनायटीस होऊ शकतो आणि महत्वाचं अजून एक कारण जे साठीच्या पुढच्या लोकांसाठी किंवा आता तर मिडल एज लोकांसाठी म्हणू शकतो आपण ते असं की डायबिटीज डायबिटीजमुळे जसे इतर इन्फेक्शन्स वाढतात तसंच बॅलनेटीजचा धोका सुद्धा खूप जास्त वाढतो कारण शुगरचं प्रमाण जेव्हा शरीरात असतं तेव्हा साहजिकच सा शरीर इतर सगळ्या इन्फेक्शनसाठी प्रोन असतं म्हणजे सहज होऊ शकतात इन्फेक्शन तसंच या बॅलनेटीसचं इन्फेक्शन पण सहज होऊ शकतं याच्यावरचे उपचार काय तर म्हटलं तसं तज्ञांना जाऊन भेटा औषधोपचार घ्या ओव्हर द काउंटर किंवा कुणीतरी सांगितलंय म्हणून किंवा मेडिकलमध्ये फोन करून कुठल्याही प्रकारचे अँटीबायोटिक्स किंवा औषधं तुमचे तुम्ही घेऊ नका डॉक्टरांना ते प्रिस्क्राईब करू देत नंबर दोन पर्सनल हायजीन ताबडतोब मेंटेन करायला सुरुवात करा नंबर तीन जेव्हा तुम्हाला असा त्रास होतोय तेव्हा शक्यतो संबंधांपासून दूर राहा कारण तुमच्याकडून एखादं इन्फेक्शन तुमच्या पार्टनरला होण्याची शक्यता असते किंवा तुमचं इन्फेक्शन अधिक वाढण्याची शक्यता असते त्याच्यानंतर नंबर चार जर तुमच्या तुम्हाला डायबिटीस असेल तर तुमची शुगर किती आहे त्यावेळेस हे जरूर तपासा हे सहज घरी तपासता येतं आणि ती शुगर कंट्रोलमध्ये आणण्याचा ताबडतोब प्रयत्न करा त्याच्यानंतर पुढे असं आहे की तुमची जी पर्सनल हायजीन आहे त्याविषयी केवळ आत्ता आजार आहे तेवढ्यापुरतं जागरूक न राहता सातत्याने त्याबाबत जागरूक राहा हे अत्यंतिक आहे त्यामुळे जर तुम्हाला असा काही त्रास जाणवत असेल ज्यामुळे संबंध ठेवणं शक्य नाही आहे असं वाटत असेल किंवा संबंधातून हे इन्फेक्शन झालं आहे का असं वाटत असेल तर जरूर आम्हाला तसं कळवा यासंदर्भात ट्रीटमेंट्स हव्या असतील तर आमच्या फेसबुक पेजवरती किंवा आम्हाला ईमेल तुम्ही करू शकता आणि त्यानुसार ट्रीटमेंटची माहिती ट्रीटमेंट काय आणि कुठल्या पद्धतीने होते याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल आपल्या या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा महत्त्वाचं मेंबरशिप्स घ्या कारण काही व्हिडिओज आपण फक्त मेंबर स्पेसिफिक मेंबर्सना दिसतील अशा प्रकारचेच काही व्हिडिओज असणार आहेत या व्हिडिओतून तुम्हाला आ, या एका बॅलनेटीस या प्रॉब्लेमच्या संदर्भात माहिती मिळाली असेल आणि तशीच माहिती इतर अनेक व्हिडिओजमध्ये आहे ती पाहा जशी तुम्ही पाहताय तसं अनेक जणांपर्यंत ही शेअर करा त्यांनाही त्याचा उपयोग होऊ शकतो आणि तुमच्या अशाच अनेक समस्या प्रश्न माझ्यापर्यंत नक्की येऊ द्या त्याची उत्तरं अशाच आपल्या अनेक व्हिडिओजमधनं देण्याचा मी प्रयत्न करेन धन्यवाद